छापा टाकून काटा काढत नाही, काटा काढून छापा टाकतो. नाही असा काय विषय नाही आहे. आता ते त्यांचा आरोप आहे मुख्यमंत्र्यांचा, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे. त्यांना आमचं अजूनही आव्हान आहे की बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन आलं पाहिजे. आणि 2.5 वर्षाचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर त्यांनी विचार करायला हरकत नाही. त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहावं आणि 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, अशा पद्धतीनं काहीतरी निर्णय होऊ शकतो. त्यामुळं उद्धव ठाकरे आता BJP वर एकदम सडकून त्यांनी काल टीका केलेली आहे. ठीक आहे, ते त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी असं बोलणं बरोबर नाही आहे. ते शिवसेनेचे त्या नेते म्हणून ठीक आहे, पण मुख्यमंत्री म्हटलं की त्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे असं मला वाटतं. आता समन्वय व्हावा अशी माझी इच्छा आहे, पण आता या दोघांना समन्वय करायचा नाही त्याला मी काय करू. त्यामुळे आता या दोघांना म्हणजे माझी भूमिका आहे बाबा असं व्हावं, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर या ठिकाणी शिवसेनेला सुद्धा अस्वस्थता आहे सैनिकांमध्ये. आणि बऱ्याच शिवसैनिकांना असं वाटतं की पुन्हा BJP सोबत जायला पाहिजे, तर त्यामुळं BJP सोबत त्यांनी यायला हरकत नाही आहे पुढच्या दृष्टिकोनातून. आणि नराव लोक बाजूला ठेवून त्यांनी एकत्र आलं पाहिजे, काय एकत्र येण्याची काही वेळ गेलेली नाही अजून. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शिवसेना राहिली तर त्यांचं मोठं नुकसान आहे. आणि यावेळेला आम्ही सांगतो की ज्या 10 महानगरपालिकेच्या निवडणुका येतात फेब्रुवारीमध्ये, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली किंवा अशा ज्या 10-15 नगरपालिका आहे महापालिका आहेत, तर त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष BJP सोबत राहणार आहे. आणि अनेक ठिकाणी आम्हाला मुंबईमध्ये तर आमचा प्रयत्न असा आहे की यावेळेला महानगरपालिका जिंकायची. जशी 1992 रिपब्लिकन पक्ष हा काँग्रेससोबत गेला आणि शिवसेना भाजपला त्यावेळेला आम्ही हरवलं होतं, यावेळेला रिपब्लिकन पक्ष BJP सोबत राहून आम्ही यावेळेला शिवसेना वेगळी लढणार आहे, राष्ट्रवादी वेगळी लढणार आहे, काँग्रेस वेगळी लढणार आहे. आणि त्यामुळं आम्हाला काही अडचण अजिबात येणार नाही आहे. त्यामुळं ते यावेळेला जवळजवळ 100 पेक्षा 125 पर्यंत जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे.